रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी या ठिकाणी साहित्य आणलेलं आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी कंटेनर बारसूत आणण्यात आलाय. पोलिसांनी आंदोलकांना रत्नागिरीच्या दिशेने नेलंय. बारसू गावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. Zee 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. बारसू गावामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी, म्हणून मोठ्या प्रमाणात साहित्य या ठिकाणी आणलं जात आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी जो कंटेनर बारसूत आणलाय त्याची ही दृश्य आहेत. Zee 24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य. या कंटेनरची अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रत्नागिरीच्या दिशेने त्यांना ते घेऊन जात आहेत. तर बारसू गावामध्ये मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. या सर्वेक्षणात आंदोलकांच्या माध्यमातून कुठलीही अडचण निर्माण केली जाऊ नये, कुठलाही अडथळा आणला जाऊ नये यासाठी म्हणून आंदोलकांना ताब्यात घेऊन रत्नागिरीच्या दिशेने नेत आहेत. बारसू गावामध्ये या सर्वेक्षणाला कडाडून विरोध केला जातोय. आक्रमक प्रतिक्रिया सगळ्या आंदोलकांकडून दिल्या जात आहेत. हा तोच कंटेनर आहे जो बारसू गावामध्ये सर्वेक्षणाच्या कामासाठी आणलेला आहे. दोन दृश्य आहेत रिफायनरीच्या सर्वेक्षणाला. या कामाला आता वेग आलाय, त्यासाठीचं साहित्य बारसूत दाखल झालंय. तर दुसरीकडे आंदोलकांना रत्नागिरीला नेत असतानाची ही गाडी Zee 24 तासवरील एक्सक्लुझिव्ह दृश्य. अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांच्याकडून. प्रणव, जरी ग्रामस्थांकडून कडाडून विरोध केला जात असला तरी दुसऱ्या बाजूला सर्वेक्षणाच्या कामानं सुद्धा वेग घेतल्याचं आपण दृश्यांमध्ये दाखवतोय. सुरू करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येत लोक जे आता जे मोठ्या कंटेनर आणि जे काही ड्रिलिंग साठी लागणारं जे साहित्य आहे ते घेऊन इथे कंटेनर जे आहेत ते आता जाताना पाहायला मिळतात. ते तिथे या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त जो आहे तो त्या बंदोबस्तामध्ये हे सगळं साहित्य जे आहे ते आता घेऊन प्रशासनाची टीम जी आहे ती बारसूच्या सड्यावर जे दाखल होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर जे आता महिलांना ताब्यात घेतलं गेलं होतं, जे आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलंय त्या आंदोलकांना आत्ता तरी रत्नागिरीच्या दिशेनं जे आहे ते पोलीस घेऊन गेलेले आहेत. रत्नागिरीमध्ये त्यांना आता नेमकं कुठे ठेवणार हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण प्रणव, जसं मगाशी तुम्ही सांगितलेलं की या आंदोलकांची 4 ते 5 पथक आहेत, त्यामुळे एक पथक तर आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय, पण बाकीची पथकं इथे येऊ नये यासाठी म्हणून पोलीस बंदोबस्त पुन्हा एकदा तैनात करण्यात आलेला आहे का, किंवा पोलिसांकडून काय काळजी घेतली जाते, काय एकंदरीत परिस्थिती? कारण खरं तर नाक्या नाक्यांवर पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे, बॅरिगेट्स केलेला आहे. अगदी राजापूरच्या दिशेनं जरी कोणी जात असेल तर त्याची चौकशी करूनच त्यांना पुढे जायचं सोडण्यात येतं. त्यामुळे पोलिसांची तयारी जी आहे ती बघता एकूणच कुठल्याही माणसाला त्यांनी. प्रणव, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. थेट बारसू गावातली ही दृश्य आहेत सर्वेक्षणासाठी म्हणून कंटेनर आणलाय, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य Zee 24 तासवर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24.